कुठलंही सुडाचं पाऊल जर या सरकारने उचललं तर ते केवळ त्या व्यक्तीच्या विरोधातलं नसेल तर ते महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाच्या विरोधातलं असेल, महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातलं असेल. आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. सर, राज्यावर तब्बल 671,000 कोटींचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात भाजप सरकारच्या काळात 4,02,000 कोटींची भर पडली आहे. राज्य आर्थिक संकटात सापडू शकते. जे कर्ज गेल्या 5 वर्षात सरकारने घेतलं होतं ते कर्ज पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घेतलं. जे कर्ज घेतलं त्या कर्जापेक्षा कितीतरी पट अधिक रकमेची विकास कामं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. आणि ही कामं सुरू लवकरात लवकर असलेली कामं लवकरात लवकर पूर्ण करणं, त्यांना चालना देणं, त्यांच्यामध्ये अडथळे न आणता ती पूर्ण करणं हे महाराष्ट्रावरती कुठल्याही प्रकारचं संकट न येऊ देण्यासाठी आवश्यक आहे. सर, नागपूरच्या अधिवेशनात